नमस्कार, मी मंदार जोशी, तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. येत्या 15 जुलैला संजय जाधव यांचा तमाशा लाईव्ह हा चित्रपट रिलीज होतोय आणि त्यातले दोन महत्त्वाचे कलाकार आज माझ्याबरोबर आहेत, सोनाली कुलकर्णी आणि सचित पाटील. सोनाली आणि सचित, तुमच्या दोघांचंही खूप स्वागत. खूप महत्त्वाची फिल्म आहे कारण संजय जाधव पहिल्यांदा म्युझिकल करतायत आणि तमाशा, तुम्हाला कल्पनाच आहे, आपला 60s पासूनचा तो प्रेक्षकांचा आवडता जॉनर आहे. तर सुरुवात आपण इथंपासून करू की तुमच्या भूमिकेबद्दल सांगा आणि मग आपण पुढच्या गप्पा मारू. सोनाली, तुम्ही म्हणालात पहिलं वाक्य मला खूप परत एकदा अधोरेखित करावं असं वाटतं की खूप महत्त्वाची फिल्म आहे. नॉट जस्ट बिकॉज संजय जाधव पहिल्यांदा म्युझिकल घेऊन आलेत, पण भारतीय चित्रपटसृष्टीमध्येच म्युझिकल खऱ्या अर्थाने पहिल्यांदा होतो आहे. खूप गाणी असणारा चित्रपट म्हणजे म्युझिकल तर असं नाही. एखादा प्रसंग किंवा चित्रपटाची गोष्ट ही गाण्यांच्या माध्यमातनं आणि वाक्यांच्या माध्यमातनं पुढे जाणं, त्याला आपण म्युझिकल म्हणतो. गद्यपद्य ह्याचं सांगीतिक ह्याचं एकत्र समीकरण असतं, तो म्युझिकल चित्रपट असतो. आपल्याला नाट्यसंगीताची खूप मोठी परंपरा आहे अनेक वर्षांपासूनची, पण चित्रपटात संगीताच्या माध्यमातनं गोष्ट पुढे जाणं हे कधीही झालेलं नाही. गाणी येतात मध्ये मध्ये, पण गाण्यातनं प्रसंग पुढे जातो आहे. एखाद्या व्यक्तिरेखेला काय म्हणायचं आहे, त्याच्या भावना 4 वाक्यांमधनं आणि 4 ओळींमधनं येत आहेत, असा प्रयोग कधीही झालेला नाही. आपण हॉलिवूडचे असे अनेक चित्रपट पाहिले असतील, शिकागो, ला ला लँड, किंवा मोठे मोठे ब्रॉडवे म्युझिकल्स आपण जेव्हा यु नो UK मध्ये किंवा अमेरिकेत जातो तेव्हा पाहतो, किंवा आपल्या देशात देखील नाट्यसंगीताच्या स्वरूपात आपण ते सगळं पाहिलं आहे, पण चित्रपटाच्या माध्यमातनं हे कधीही झालेलं नाही. त्यामुळे ही खूप महत्त्वाची फिल्म आहे आणि या महत्त्वाच्या फिल्ममध्ये किंवा अशा या प्रयोगात आपण सामील झालो आहे, त्याचा आपण एक भाग आहोत. म्हणून कलाकार म्हणून मी स्वतःला खूप नशीबवान मानते, कारण अभिनेत्री म्हणून तर मी मानतेच मानते, पण डान्सर म्हणून मी जेव्हा जेव्हा हे मोठे म्युझिकल्स पाहिलेत परदेशातले, तेव्हा कायम असं वाटायचं की यार असं काहीतरी आपल्या देशात प्रयोग व्हायला पाहिजे, असं काहीतरी व्हायला पाहिजे. आता तो प्रयोग होतो आहे आणि त्याचा आपण भाग आहोत. आणि आपल्याला इतके वेगवेगळे फॉर्म्स म्हणजे लोकसंगीताचे आणि लोकनृत्याचे एक्सप्लोअर करायला मिळत आहेत मंचावर नाही तर चित्रपटात, हे खूप खूपच इम्पॉर्टंट आहे. माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट फिल्म आहे. मी पहिल्यांदा आयुष्यात भांगडा, गरबा, भरतनाट्यम हे फॉर्म्स एक्सप्लोअर करते आहे. सवाल जवाब लावणी, आता तमाशा म्हटल्यानंतर तमाशाचे बाज आहेच. मी त्याच्याबद्दल येतोच तुझ्याकडं. तत्पूर्वी मी सचितकडे जातो, तो खूप रेस्टलेस झालाय कारण तू इतक्या गोष्टी सांगतेस. तर तिच्या तिने खूप छान स्पष्टीकरण केलंय, पण तुझं काय त्यात एलिमेंट आहे, तुला काय वाटतं की काय गोष्ट आणखी तुला सांगावीशी वाटते? सोनालीने ऑलमोस्ट त्याचं जस्ट सांगितलंच आहे. मला असं वाटतं की संजय जाधव हा आपला सगळ्यांचा आवडता दिग्दर्शक आहे, तो नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत असतो, पण यावेळी त्यांनी शिवधनुष्य पेललं आहे असं मी म्हणेन. कारण एखादी फिल्म, एखादा सशक्त विषय घ्यायचा, तो अरविंद जगतापसारख्या सशक्त लेखकाकडनं लिहून घ्यायचा आणि मग तो म्युझिकल बनवायचा, त्याच्यावरती सांगतिक पद्धतीने त्याचा प्रवास घडवायचा, मग आमच्यासारखी सगळी स्टारकास्ट आधी एकत्र आणायची, त्यांच्या तारखा एकत्र आणायच्या, त्यांना त्यांच्याबरोबर वर्कशॉप करायचं आणि शूटिंग करून हा संपूर्ण प्रवास घडवायचा, हे खरोखर शिवधनुष्य आहे. आणि ते संजयने इतक्या लिलया पेललं आहे आणि ते संजय जाधवच्या प्रेमापोटी सगळ्यांनी खूप मनापासून समरसून केलेलं आहे, कारण ते त्याचं एक स्वप्न आहे. तमाशा लाईव्ह आहे ही नुसती एक फिल्म नाही आहे, त्यांनी अनेक वर्षापासून जे स्वप्न पाहिलं त्या स्वप्नाचा भाग होणं हे आपलं सौभाग्य आहे असं वाटलं आम्हाला सगळ्यांना, इतका सशक्त सिनेमा आहे. तुझी भूमिका काय आहे, कारण तुला असं काय जाणवलं की येस ही फिल्म किंवा ही भूमिका मी साकारायला? मी तुमच्या भूमिकेत आहे, पत्रकारांच्या भूमिकेत आहे. अरे वा. आणि तुम्ही जर का ट्रेलर पाहिला असेल, ट्रेलर सगळ्यांना खूप आवडतोय, तर मी आणि सोनाली दोघंही पत्रकार आहोत. फरक एवढाच आहे की सोनाली एक रुकी जर्नलिस्ट आहे, जस्ट सुरुवात झालेली आहे तिच्या करिअरला, आणि तिला ज्याच्यासारखं व्हायचं आहे तो अश्विन मी आहे, की ज्याचा हाच खरा आहे वाघ, जो एका चॅनलला हेड करतो आणि जो आला की सगळ्या गोष्टी कॅप्चर करून टाकतो, ज्याच्या बातमीवरती सरकार हलू शकतं, अशा पद्धतीचा ऑरा असलेला तो पत्रकार आहे. आणि त्याच्या बातम्यांवरती साधारणतः दिशा, आज काय घडामोडी घडल्या हे ठरवावं, अशा पद्धतीचं ते व्यक्तिमत्व आहे.
खूपच स्ट्रॉंग भूमिका आहे आणि मी खूप ग्रेटफुल आहे. काय नाव आहे तुझ्या व्यक्ती? अश्विन. अश्विन. सो संजयनी मला म्हणजे मी संजयबरोबर दुसरं काम केलं हे दिग्दर्शक म्हणून. पहिलंच प्लॅनेट मराठीनीच अनुराधा नावाची वेबसिरीज केली, पण सिनेमा दिग्दर्शक म्हणून हा म्हणजे मी संजयकडे दिग्दर्शक म्हणून ही पहिली फिल्म करतो आहे. सो पहिल्याच फिल्ममध्ये त्याचं जे इतक्या वर्षांचं ड्रीम आहे त्यासाठी त्यांनी मला हिरो म्हणून कास्ट केलं हे खरंच माझं भाग्य आहे, आणि त्यासाठी संजयला थँक्यू सो मच. संजय, सोनाली, मी तुला आता असं विचारेन की मीडिया आपला जो आहे तो मी इतकी वर्ष पार्ट आहे, तूही बघती आहेस सगळं, खूप बदललेलं आहे मीडिया आपला, प्रिंट, सोशल मीडिया, टेलिव्हिजन, सगळंच बदललेलं आहे. तर तुझा नेमका तू जो जर्नलिस्ट प्ले केलं आहेस तू कसं काय शेड्स आहेत आणि त्याच्यासाठी तुला काही अभ्यास करावा लागला, तू काही कोणाच्या भेटीगाठी घेतल्यास, कसा हा रोल उभा केला असतो? सो अभ्यास इन अ सेन्स कुठल्या एका रिपोर्टरवर किंवा एका न्यूज अँकरवर आधारित भूमिका नाही आहे, किंवा एका व्यक्तीचं काम बघून त्याचं इम्पर्सनेशन किंवा मिमिक्री नाही आहे. आम्ही दोघांनीही फॉर दॅट मॅटर खूप वेगवेगळे रिपोर्टर्स ला फॉलो करत होतो, म्हणजे ह्याचं हे, त्याचं ते, त्याचं असं सगळ्यांचं काम बघून मग आपल्या कल्पनेतून आणि लेखकाच्या लेखणीतून आम्ही आमचे दोन्ही कॅरेक्टर्स साकारलेले आहेत. सो कुठल्या एका रिपोर्टरवरती बेस्ड नाही आहे. पण शेफाली जी भूमिका मी साकारते तिच्याबरोबर प्रत्येक व्यक्ती रिलेट करू शकते. रिपोर्टर्स तर करतीलच, न्यूज अँकर्स करतीलच, कारण प्रत्येकाचा तो एक प्रवास असतो ना. आपण इंटर्नशिपपासून सुरुवात करतो, मग एडिटर म्हणजे जी नोकरी मिळेल पहिली ती नोकरी करायची, मग एडिटर सांगेल ती बातमी कवर करायची, मग त्या बातमीमध्ये तथ्य असेल, इम्पॉर्टन्स असेल, नसेल, तरी ती आपण आपल्या पद्धतीने आपल्या पॅशननी ती कवर करायची आणि आणायची. म्हणजे तुम्ही ट्रेलरमध्ये पाहिलं असेल तर तिला तिचे एडिटर सांगतात जाऊन नगरसेवकाचा बड्डे आहे ती बातमी कवर कर, किंवा एका चार माकडांनी मिळून एका कुत्र्यावरती हल्ला केला आहे ती बातमी कवर कर. पण ती त्याच पॅशननी करते आहे तिला, कारण स्वतःला प्रूव्ह करायचं आहे, स्वतःची जागा निर्माण करायची आहे. आणि तिचा तो प्रवास आहे की मग किरकोळ बातम्या सांगण्यापासनं ते आता एका चॅनलमध्ये स्वतःचा बुलेटिन, स्वतःचा शो ती होस्ट करते. तर तो जो प्रवास आहे मला असं वाटतं प्रत्येक रिपोर्टर तर त्याला रिलेट होतीलच, पण प्रत्येक महत्त्वाकांक्षी व्यक्तीला ते रिलेट होणारा प्रवास आहे की प्रत्येकाने आपली सुरुवात अशी छोट्या कामांपासून केलेली असते, पण पोहोचायचं सगळ्यांना तिथपर्यंत असतं. मग तो पल्ला गाठायचा कसा, सगळेच तिथपर्यंत पोहोचतात असं नाही, पण मग शेफाली पोहोचते. आपण ट्रेलरमध्ये ते पाहतोय की ती स्वतःचा शो होस्ट करते, पण कशी पोहोचते तिथपर्यंत, काय तिचा स्ट्रगल्स आहेत, काय जर्नी आहे, आय थिंक दॅट इज व्हेरी रिलेटेबल टू एव्हरी वन. तू आत्ता मगाशी म्हणालास की संजयबरोबर ही तुझी दुसरी कलाकृती आहे, आणि संजय हा असा दिग्दर्शक आहे की ज्याला तो टेक्निकली खूप स्ट्रॉंग आहे आणि सिनेमॅटिक त्याला तो मुळात सिनेमॅटोग्राफर असल्यामुळं त्याला सिनेमा आधीच दिसतो. तर तुझ्या दृष्टीने संजयबरोबरचा तुझा अनुभव कसा होता आणि एकंदरीतच एवढी मोठी चांगली स्टारकास्ट आहे त्याच्याबद्दलही? संजयबरोबर काम करण्याचा अनुभव भन्नाट आहे, भन्नाट. म्हणजे अनुराधा झालं, वेबसिरीज आमची कम्प्लीट झाली आणि इमिजिएटली संजयनी मला या फिल्मबद्दल विचारलं. आणि ज्यावेळी मी गोष्ट ऐकली, ज्यावेळी त्याने मला नरेट केली गोष्ट, तेव्हा मी थक्क झालो, कारण तो संपूर्ण सिनेमा त्याच्या डोळ्यापुढे क्लिअर होता. आणि मी त्याला म्हटलं की हे कसं करणार आहे सगळं, हे काय काय आहे हे. म्हणजे एक म्हणतो ना आपण की एकतर प्रचंड आतून आनंद झालेला मनातनं की या चित्रपटाचा हिरो म्हणून तो मला विचारतो आहे. सो काय म्हणूया की प्रत्येक ॲक्टरसाठी एक असतं ना की आपल्या आयुष्यात असा काहीतरी असावं, असा सिनेमा असावा, तसा हा सिनेमा आपल्या आयुष्यात तर आला आहे. आणि ॲट द सेम टाईम क्युरियोसिटी पण वाटत होती की हे सगळं कसं घडणार आहे. पण मी जेव्हा त्याला काही प्रश्न विचारले तेव्हा तो म्हणाला की फार कमी लोक आहेत सचित ज्यांना मी काय म्हणतो आहे तो चित्रपट कळला आहे, त्यातला तू आहेस. की ज्याला चित्रपट पहिल्या नरेशनमध्ये कळला नाही, तर बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन होते की अरे हे नाही, हे पुढे गेल्यानंतर मग हे काय होतं, ते काय होतं, तसं झालं नाही. त्यामुळे तो म्हणाला की माझ्या डोळ्यासमोर या गोष्टी आहेत. आणि त्या त्यांनी गंमत सांगतो, मला नरेशन देताना त्यांनी मोबाईलवरती माझ्याकडनं स्पीकर घेतला आणि घरी नरेशन दिलं आणि प्रत्येक वेळी जे गाणं लागणार आहे ते त्यांनी प्ले केलं. एवढी त्याची तयारी झाली होती की इथे हे हा सीन झाला, इथे गाण्याचा एक हा चंक येईल, हे म्युझिक येईल, इतकी त्याची तयारी झाली होती. आणि मी वेडा झालो ते बघून, कारण सिनेमॅटोग्राफर म्हणून तो ग्रेट आहेस, डिरेक्टर म्हणून आहे याबद्दल आपल्याला माहितीच आहे. पण यावेळी त्यातला एक लेखकही मला दिसला संजयमधला, की
ती गोष्ट, त्याचं स्क्रीन प्ले, त्याच्या डायलॉग्सबद्दल असलेलं त्याचं पॅशन, अरविंद जगतापांनी ज्या पद्धतीने ते डायलॉग्स लिहिलेत त्याच पॅशनेटली त्यांनी ते वाचून दाखवले. आणि मला असं वाटलं की नाही नाही काही झालं तरी आपण सगळी जगातली कामं बाजूला ठेवू, पण या सिनेमाचा भाग आपल्याला व्हायचंच आहे. आमच्याकडे ना सेटवरती संजयच्या एक फार गंमत असते, मजा असते. जे जे सीन शूट होतात त्या त्या सीनच्या मूडप्रमाणे म्युझिक लागतं. ऑलरेडी इथं म्युझिकल फिल्म आहे, पण ह्या फिल्ममध्ये त्यांनी इतक्या वेगवेगळ्या पद्धतीची गाणी ठेवली, कारण त्या गाण्यांमुळे आपोआपच आमचे ते ते मूड सेट व्हायचे. आणि दुसरी मजा असते ती म्हणजे खाण्यापिण्याची. आमच्याकडे सगळे खवय्ये, म्हणजे सकाळी आल्यावर ते आधी ब्रेकफास्टला काय, ब्रेकफास्ट संपत नाही तुम्ही लंच कुके खाते, लंच संपत नाही तोपर्यंत स्नॅक्सला काय आणि मग डिनरला काय. आणि संजय स्वतः एवढा खवय्या आहे आणि त्याला स्वतः तो खाताना त्याला इतरांनाही खिलवायची एवढी त्याची वृत्ती आहे की, आणि मग त्याला एकट्याला खायला पण मग हे होतं की मॅ खाऊ ना चलेगा ना, वेट नाही ना पडेगा, असं ते सगळं वातावरण असतं. आणि दुसरं एक वातावरण आमच्या सेटवरती होतं ते म्हणजे सोनाली कुलकर्णीमुळे, कारण ती सगळ्यांना फाईन मारत होती. लेट आलात, फोन वाजला, चष्मा विसरला, तुम्ही कुठलंही कारण सांगा, ती फाईन मारायची. आणि त्या फाईनमुळे जी धमाल उडायची सेटवर. झालं कधी फाईन? खूप वेळा. काय केला? काय उशीर झाला की 10 रुपयाचे 20, 20 चे 40, 40 चे 500 काही काही कोणाच्या खिशात जायचे पैसे. ते तुम्हाला सोनाली सांगेल, कारण त्याचं तिने ते इतक्या मेहनतीने सगळ्यांकडनं फाईन जमा केला की त्याचं श्रेय तिला जातं. ते ती उत्सुकता आहे नेमके हे पैसे आले कुठं आणि तू काय केलंस ते पैसे. मी घेऊन आले आहे सगळ्यात धक्कादायक बातमी. ती बातमी अशी आहे की आम्ही जमवलेले पैसे, तो गल्ला कुठे जायचा? तर तो जायचा आमच्या रोज पॅकअप नंतर आम्ही चिठ्ठी काढायचो आणि त्या चिठ्ठी म्हणजे सगळ्यांची नावं असायची. ती सेटवर काम करणारी सगळी जी मंडळी आहे, आर्टिस्टना सोडून जे पर डे आर्टिस्ट असतात, मेकअप मॅन, लाईट मॅन, स्पॉट बॉयज, सेटिंग करणारे, तर ह्या सगळ्यांची, डान्सर्स, त्या सगळ्यांची नावं असायची. आणि रोज पॅकअप नंतर त्यांची नावं, कोणाची तरी एक लॉटरी निघायची. आणि म्हणजे गंमत अशी होती की कधीकधी पर डे त्यांचा जो फी आहे त्याच्यापेक्षा लॉटरी जास्त मोठी असायची. आणि तेव्हाचा जो आनंद होता त्यांच्या चेहऱ्यावरचा, त्याच्यासमोर हे या सगळ्यांचे राग बीग सगळे कुठेही, म्हणजे डझंट मॅटर, कारण एव्हरी डे म्हणजे पॅकअप नंतर सगळे वाट बघायचे की आज कोणाची चिठ्ठी निघणार आहे, कोणाचं नाव निघणार आहे. आणि तो जो काही सेलिब्रेशन आणि जो सोहळा असायचा तो खरंच वर्थ एव्हरी एफर्ट असायचा. त्यामुळे कधी कधी काय व्हायचं की कुठलाच कोणीच काही चुका केल्या नाही आहेत, तर मग फाईन कुठून येणार? तर बऱ्याचदा लोकांनी आज तू खूप सुंदर दिसतेस म्हणून हे घे 100 रुपये, आज काय मस्त नाचलीस म्हणून हे घे 500 रुपये, अशा कुठल्याही कारणावरनं मग लोकांनी त्या आनंदासाठी स्वतःकडून पैसे द्यायला सुरुवात. आणि दुसरं म्हणजे संजय जाधवनी हुशारीने ही जबाबदारी सोनाली कुलकर्णीला दिली असल्यामुळे तिला नागेश भोसले चष्मा विसरले तुम्हाला स्क्रिप्ट वाटत नाही 100 रुपये द्या. आता हे पैसे आम्ही मागायला गेलो असतो तर दिले असते का? नाही. पण सोनालीने मागितलं नागेश भोसलेपासून सगळे आम्ही सगळी बरोबर किती द्यायचे आहेत. आणि हिचं ते अनाडी कोर्टासारखं असतं, म्हणजे हे अरे पण 200, अगं पण 300, त्यापेक्षा दिलेले परवडले, आर्ग्युमेंट केलं की पैसे वाढवते. पण त्याचं कारण इतकं छान होतं आणि त्याचा उद्देश एवढा चांगला होता की लोक प्रेमाने ते फाईन भरायला तयार व्हायचे. मला वाटतं की हा खूप चांगला वेगळा उपक्रम आहे, अशा पद्धतीने तुम्ही ते जनरेट केलं आणि ती मदत पोहोचवली त्यांच्याबद्दल. एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला दोघांनाही मला विचारायचा आहे. आपल्या चित्रपटाचं टायटल आहे तमाशा लाईव्ह, पण त्या रिलेटेड माझा प्रश्न असा आहे की आपली जी मराठी चित्रपटसृष्टी आहे तिला मोठं करण्याचं काम तमाशापटांनी केलेलं आहे. म्हणजे 60s 70s डिकेडमध्ये खूप मोठी लाट आली होती आणि खूप उत्तमोत्तम चित्रपट आपल्याकडे आलेले आहेत, तमाशापट म्हणतो आहे मी. त्यातले कोणते तुमच्या लक्षात राहिले, ह्याच्याबद्दल काही सांगाल तुम्ही? सांगते ऐका पिंजरा, आणि अर्थात माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा टप्पा जो होता तो नटरंग. सो पण मला पुन्हा एकदा ते अधोरेखित करायचं आहे की हा तमाशा तो तमाशा नाही आहे, हा तमाशा आपण जो रोज पाहतो तो तमाशा आहे. मला कल्पना आहे तरी पण मी तमाशा या टायटलवरून मी फक्त काही वेगळं पण हवं म्हणून विचारतोय. मला दोन चित्रपट जे मनापासून आवडतात ते म्हणजे पिंजरा आणि नटरंग. सोनालीच्या उत्तरात ते आलेत, पण जेन्युनली मला हे दोन चित्रपट तमाशापट म्हणून जर विचाराल तर खूप आवडतात, कारण ते नुसते तमाशापट नसून त्याचं कथानक खूप सशक्त होतं, खूप स्ट्रॉंग होतं आणि काहीतरी भाष्य करणारं होतं.
त्यामुळे हे दोन चित्रपट मला खूप भावतात. एक महत्त्वाचा प्रश्न, आत्ता तुम्हालाही कल्पना आहे काय आत्ता घडामोडी घडत आहेत, इतक्या घडामोडी घडल्यात गेल्या 15 दिवसात, पण एकंदरीतच खूप सारं घडतं आहे आणि जे सर्वसामान्य लोक असतात तर ते लगेच मीडियावर खापर फोडून मोकळे होतात की अरे हे काय दाखवत आहेत, ह्यांना काही अक्कल आहे का, इथंपासून त्या टोकाच्या रिॲक्शन असतात आणि त्याच्यातूनच काय तमाशा चालला आहे असाही पटकन त्यांच्यातून शब्द येतो. तर तुम्ही मीडियाचं चित्र बघताय सगळं, तुमचं स्वतःचं मत काय आहे या सगळ्याबद्दलचं? मला असं वाटतं की हा चित्रपटच आहे आमच्या सगळ्यांचं मत, पर्सनल मत, कारण बऱ्याचदा आम्हाला व्यक्त व्हायचं असतं, बऱ्याचदा आम्हाला काहीतरी बोलायचं असतं, नेमके शब्द सापडत नाहीत आणि आमच्या शब्दांना मग परत ट्रोल करणारे अनेक अपशब्द येतात, त्यामुळे बऱ्याचदा आम्हाला जे म्हणायचं आहे ना ते राहून जातं आणि दॅट एक्सप्रेशन इज तमाशा लाईफ. म्हणजे ह्या कलाकृतीतनं आम्ही आमचं एक्सप्रेशन मांडतो आहोत असं मी ठामपणे सांगू शकते, कारण म्युझिकल आहे, लार्जर दॅन लाईफ आहे, ग्लॅमरस आहे, कलरफुल आहे, हे सगळं आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन आत्ता जी काही परिस्थिती समाजात चालू आहे त्याच्यावर आम्हाला काय वाटतं ते खूप पोटतिडकीने आम्ही या चित्रपटात म्हणू इच्छित आहोत. आणि मला असं वाटतं की लेखकापासून दिग्दर्शकापासून आम्ही सगळे कलाकार त्या सगळ्या एक एक वाक्याशी रिलेट करू शकतो आणि वाक्याशी सहमत आहोत. मला असं वाटतं की पत्रकारितेच्या दोन्ही बाजू या चित्रपटात तुम्हाला पाहायला मिळतील, सकारात्मक पण आणि नकारात्मक पण. कारण शेवटी काय आहे, पत्रकार पण माणूसच असतो आणि माणसामध्ये ही सकारात्मकताही असते आणि काही प्रमाणात नकारात्मकताही असते आणि ह्या दोन्हीचं संमिश्र असं स्वरूप हे तमाशा लाईव्हमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचं कारण असं आहे की तमाशा लाईव्ह हा राजकारण, समाजकारण आणि वैयक्तिक एका बाप मुलीची गोष्ट असे तीन स्तरांवर जातो आणि पत्रकारांची भूमिका. ओके, सो ह्याच्यामध्ये आम्हाला एक गोष्ट लक्षात आली, पत्रकाराची भूमिका करताना विशेषतः मला असं जाणवलं की पत्रकारही माणूस आहे, पत्रकारालाही मन आहे, पण पत्रकारावरती ओझं खूप आहे, खूप जास्त ओझं ठेवलेलं आहे. आणि ते ओझं कुठून आलं आहे तर ते स्पर्धेतनं आलं आहे. ती स्पर्धा कसली आहे तर ती रेटिंगची स्पर्धा आहे, ती TRP ची स्पर्धा आहे. मग असं होतं की अस्तित्वाची लढाई सुरू होते आणि अस्तित्वाची लढाई टिकवण्यासाठी प्रत्येकजण, म्हणजे पूर्वी कसं होतं दूरदर्शनवरती एकच बातम्यांचं चॅनल असायचं त्यात बातम्या दिसायच्या, आता तसं नाही, अनेक चॅनल झाली, मग प्रत्येकात रस्सीखेच सुरू झाली की कोण चांगली बातमी देणार, मग ती चांगली बातमी नसेल तर छोटी बातमी कशी फुगवायची, ती मोठी कशी करायची, अशा पद्धतीच्या गोष्टी सुरू झाल्या. त्याच्यातही प्रामाणिक पत्रकार आहेत. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रामाणिक पत्रकारही बघायला मिळतील, सर्व पद्धतीची पत्रकारिता तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यामुळे पत्रकारांची एकच बाजू नाही मांडलेली, पण जशी पत्रकारांची बाजू आहे तशी प्रेक्षकांची एक बाजू आहे, आम्हाला काय पाहायचं आहे ही पण एक बाजू आहे. सो अशा अनेक गोष्टींचा आरसा हा तमाशा लाईव्ह हा चित्रपट आहे. एक अगदी शेवटचा प्रश्न, ह्याचं तमाशा लाईव्ह म्युझिकल आहे अख्खी फिल्म आणि मी असं ऐकलं की सगळ्याच कलाकारांनी यात तुम्ही गायलेला आहात छान, तर महत्वाचे मी सोनाली आणि मुख्य कलाकार. बरं बरं, मग तेव्हा मला वाटतं की आपल्या आजच्या ह्या छान मुलाखतीचा समारोप आपण तुमच्या गाण्यानेच करूया, काहीतरी तुम्ही गुणगुणून दाखवा, गाऊन दाखवा. आम्हाला शब्द वाटवायला लागेल, रॅप आहे माझं, मी करू शकते ते छोटं आहे, तू तोपर्यंत विचार करा, आठवायचा प्रयत्न कर. सो माझं जे गाणं आहे, अगेन मी जसं म्हटलं की त्या भावना आहेत, तिला जे वाटतंय ते तिच्या आवाजात येणं खूप गरजेचं आहे त्या व्यक्तिरेखेच्या, म्हणून आम्हाला आमची तीन गाणी म्हणायची संधी मिळाली, किंवा दादाचा अट्टहास होता संजय जाधवांचा की तुम्हीच ती म्हटली पाहिजे. ती अशी प्रॉपर गाणी नाही, ती रॅप आहेत. आणि जेव्हा एखाद्या स्त्रीचा इगो हर्ट होतो, तिला तिचं अस्तित्व सिद्ध करण्याची परीक्षा द्यावी लागते, तेव्हा तिचं मत किंवा म्हणणं काय असे आहे असं ते गाणं आहे. आणि याचं श्रेय क्षितिज पटवर्धनाला जातं, त्यांनी अप्रतिम गाणी लिहिली आहेत, अमितराज आणि पंकज पडघनी संगीतबद्ध केली आहेत. सो कडक लक्ष्मी नावाचं माझं हे गाणं आहे. ते खरं तर गाणं नाही आहे, पण मी ते म्हटलं आहे तर मी तसंच म्हणते. मागितलं मोल पण मिळाला र घाव, मागितलं मोल पण मिळाला र घाव, उमटाया आधीच का पुसलं र नाव,
तुला ठाव नाही तुझी किंमत किती, चल दाखव या दुनियेला हिम्मत किती. भेटाया या देवाला नवस केले खूप, गाभाऱ्यात दिसलं र आज खरं रूप. पाषाणाचा हा देखावा फोडणार आता, गाभाऱ्याच्या बाहेरच काढणार आता. आता माग माग नाही समोरासमोर, आता माग माग नाही समोरासमोर. लाव देवा तू भी किती लावायचा जोर, चल लाव देवा तू भी किती लावायचा जोर. अरे वा मस्त सचित, तू म्हणजे ते शब्द सगळे आठवणार नाहीत का काय तुला? यांचा रॅप खूप आवडतो. नाही तुला जेवढे शक्य तेवढं आहे, झलक फक्त करतो. एवढा नको उडू बाई, बघ जरा खाली बघ, या साऱ्या साम्राज्याचा मीच आहे वाली बघ. माझं वाढलंय टेम्परेचर, तू लांबून दिवाळी बघ. एवढा नको उडू बाई, बघ जरा खाली बघ. पुढे काय नाही, त्याच्या आधी सुरुवात मी विसरलो. ठीक आहे, पण तू जे काही ऐकवलंस ते खूप छान. तर मला वाटतं की खूप महत्त्वाची ही फिल्म आहे, जसं आपण सुरुवातीलाच म्हटलं. आणि मला ह्या फिल्मचं महत्त्व म्हटलं म्हणजे ही आमच्या क्षेत्राशी निगडीत आहे. त्या तू म्हणालास तसं की आरसा आहे, त्या मला नक्कीच आवडेल की या आरशात तुम्ही मीडियाचं कोणतं चित्र दाखवलं आहे ते. त्या मी उत्सुक आहे हा चित्रपट बघायला. तर ह्या सगळ्या चित्रपटासाठी तुमच्या दोघांना, ह्या सिनेमासाठी आणि तुमच्या सगळ्या पुढच्या प्रवासासाठी तारांगणतर्फे आणि माझ्यातर्फे खूप सारे शुभेच्छा. थँक्यू, थँक्यू सो मच.